विकास माहुलींची तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे विधानसभा निवडणुकीनिमित्त आंबेगाव विधानसभेचे शिवसेना महायुतीचे उमेदवार प्राध्यापक राजाराम बांथले यांची प्रचार रॅली गावातून शिवसैनिकांनी वाजंत्री लावून काढली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अरुण गिरे तसेच शिवसेना विधानसभा उमेदवार प्राध्यापक राजाराम बांथले यांची भाषणे झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य देवीदास दरेकर, जिल्हा युवा सेना अध्यक्ष प्रवीण थोरात, शिवसेना उपतालुका प्रमुख संतोष डोके, साकोरे गावचे माजी सरपंच अशोक मोडवे, तासगावचे ज्येष्ठ शिवसैनिक मारुती शेठ चासकर, तासगावचे माजी सरपंच दिलीप शेठ चासकर, शिवसेना विभाग प्रमुख संजय चासकर, तासगावचे माजी उपसरपंच दशरथ गणपत भोळ, शिवसेना शाखा प्रमुख विलास येवले, शिवसेना शाखा प्रमुख सुरेश मानकर, शिवसेना युवा कार्यकर्ते एकनाथ भोळ, युवा सेना अध्यक्ष धनेश चासकर, युवा कार्यकर्ते वैभव शिवाजी भोळ व युवा कार्यकर्ते सिद्धेश मानकर व सचिन कदम उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच रामदास ठकाजी बारवे यांनी केले तर सूत्रसंचालन माजी विभाग प्रमुख मधुकर बारवे यांनी केले. याच बातमीचा आढावा घेतला आहे आयवन न्यूजचे प्रतिनिधी संकेत बारवे यांनी. आपण या तालुक्यामध्ये गेले 8 दिवस अनेक जातीची अनेक पंथाची कोलेकुई आपण ऐकत आहोत. याच कारण असं आहे, दमडीची केरसुनी घ्यावा आणि तिचा पायगुण बघावा. मंडळी, हा पठ्ठ्या आपल्यातून आपल्याला सोडून दुसऱ्या पक्षात गेला आणि दुसऱ्या पक्षात जात असताना सर्व पक्षाचं वाटुळ करून मोकळा झालेला आहे आणि म्हणून त्याच्या भुंडापानो या ठिकाणी आपण विश्वास ठेवायचा नाही. दुसरं, या ठिकाणी आता उद्या पर्वापासून मला माहीत झालेलं आहे की या ठिकाणी 4-2 लक्झरी बस चालू होणार आहे. मंडळी, लक्झरी बस मध्ये महिला घालायच्या, देवीला न्यायच्या आणि देवदर्शन करून आणायचं यांना या ठिकाणी एक सांगणं आहे. तुम्हाला जर खरंच महिलांचा लोकांचा जर कळवळ आहे, दर आषाढी एकादशीला लोक पंढरपूरला जातात त्यावेळेस का नाही तुम्ही गाड्या सोडती? त्यावेळेस गाड्या छपरल्या तर सर्व लोकांना आज पंढरपूरचं दर्शन होईल, परंतु यांची दान तशी नाही. आणि म्हणून या ठिकाणी अधिक काही न बोलता मी या ठिकाणी आपणा सर्वांना एवढीच विनंती करतो की आपण येत्या 21 तारखेला राजाभाऊंचं धनुष्यबाण चिन्ह आज आपल्या डोक्यात भिंडलेलं आहे आणि म्हणून येत्या 21 तारखेला धनुष्यबाणा पुढील बटन दाबून महायुतीचे उमेदवार राजाभाऊ बांखेले यांना भरघोस मतांनी निवडून द्यावा अशी विनंती करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला खात्री आहे 6 इतकी मंडळी शिवसेनेच्या पाठीमाग भक्कमपणे उभी राहणार आहे. आणि आता तर जुन्या पिढीतला ज्यांनी शिवसेनेला खरी स्थापना केली ते राजाभाऊ बांखिलेंना यावेळेस शिवसेनेची उमेदवारी दिली आहे. मग जुने नवे सगळे ताकदीने उतरलेले आहेत. मित्रांनो, आता सरपंचांनी सांगितलं की गाड्या आणतील, गाड्या भरून देतील, साखर आणतील, साखर वाटतील, किराणा आणतील, किराणा वाटतील, भानगडी लय आणतील. पण चिंता करू नका, एक एक फोटो त्याचा काढा. फक्त तुमची निवडणूक अख्खीच्या अख्खी तुम्हाला अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही. यावेळेस सुट्टी नाही तुम्हाला. आम्ही सगळे मंडळी लक्ष ठेवून आहे, त्या गावातून जे माणूस जरी चुकीने बसलं त्याच्यात आणि गाडी जर पक्षाच्या पैशांनी आणि गरीब माणूस आपला लोकांच्या हृदयात आहे. यावेळेचं चित्र वेगळं आहे. गेल्या 5 वर्षामध्ये असं कोणतंही ठोस काम त्यांना करता आलं नाही. सामान्य माणसाला मी विचारतो कधी कधी प्रश्न, इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला माझा प्रश्न आहे, गेल्या 5 वर्षामध्ये किती टाइम तुमच्या नेतृत्वाशी तुम्ही बोललात हा प्रश्न विचारला का? एक हात वर होत नाही. आणि मामा, म्हणून आम्ही सगळे सांगतोय यावेळेस बदलाची गरज आहे आणि बदल झाला पाहिजे हे आमचं सगळ्यांचं मत आहे. आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. जागृत राहा, ग्रुपने राहा, सगळ्या समाजाला समजून सांगा
घराघरात जा, गोर गरिबांचा सर्वसामान्यांचा नेता म्हणून या वेळेस राज्यभाऊला विधानसभेमध्ये पाठवा, एवढंच या ठिकाणी आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं जे समोरच्या मंडळींना अपेक्षित नव्हतं ते घडलेलं आहे. रामदासजी, या मंडळींना वाटत होतं दादा काही राजाभाऊला तिकीट देणार नाही. मग आता राजाभाऊ तो पहिल्यापासून गेली 1.5 वर्ष भावे आमदार म्हणून तालुक्यात मिरवतोय. तो काही गज बसणार नाही, तो फॉर्म भरणार. इकडे शिवसेनेचे अरुण भाऊ देखील त्यांची पलटणी ताई 2-4 इच्छुक आहेत. मग त्यांच्यातून कोणीतरी एखादा राहील, नाही कोणी राहिलं तर दादा स्वतः राहील. मग यांच्यात जर फाटाफूट झाली मग काय आपलं काय कल्याणच कल्याण आहे. तोपर्यंत लाखाच्या 2-2 लाखाच्या गप्पा नागेशाप्पा ही मंडळी मांडत होती. परंतु ज्या दिवशी शेवटी भगवान के घर देर आहे मगर अंधेर नाही आहे बंधवांनो, परमेश्वर एखाद्या माणसाला न्याय देतो परंतु सगळ्या परीक्षा पाहून देतो. माझं सुद्धा आपण तसंच झालेलं आहे आणि मलाही स्वप्नात वाटत नाही. मी आत्ताच बोललो गणेशवाडीत, आपण मला अजून माझ्यावर विश्वास नाही का मी विधानसभेचा उमेदवार आहे म्हणून, कारण या भूमिकेत कधी राहिलो नाही आणि विधानसभा लढवणे इतपत माझी परिस्थिती नाही, ऐपतही नाही आहे. पण कुठंतरी आता या तालुक्यातील सर्वसामान्य गोर गरीब लोकांच्या डोळ्यामध्ये येणारे असू गेली 5-25 वर्ष आपण पाहतोय. दरवेळेला प्रयत्न केले, खूप निकराच्या लढाया केल्या, चांगल्या शिवसैनिकांनी मोजोड पद्धतीनं जबाबही देण्याचा प्रयत्न केला, पण कुठे ना कुठे प्रत्येक वेळेला अपयश येत गेलं. पण जसं दिलीप शेठ परवा माझं नाव जाहीर झालं तेव्हापासनं तुम्ही त्यांच्या समोरच्या उमेदवारांचे कार्यकर्त्यांचे चेहरे जरा बारकाईनं पहा. तुमच्या लक्षात येईल ज्या आनंदानं उकळ्या अंतकरणामध्ये फुटत होत्या, नाचत होत्या, ती मंडळी आता विचार करायला लागलेली आहे की या साध्या गरीब पोरापुढं आपला निभाव लागायचा कसा. या महाराष्ट्राला दिशा देणारी ही नागेशाप्पा आपली आंबेगावची निवडणूक होणार आहे. कारण आज निवडणुका म्हणला की पैशाचं राजकारण आहे कोकणे बाबा, पण पैशाशिवाय राजकारण कसं करतात हे या आंबेगाव तालुक्याला नवीन नाही आणि बानखेडे घराण्यानं तर अजिबात नवीन नाही. कारण कैलासवासी लोकनेते किसनरावजी बानखेडे यांनी अतिशय गरिबीतनं या तालुक्यातील जनतेचं नेतृत्व केलं, सेवा केली. खिशामध्ये दमडी नाही पण पायाच्या चांबड्या झिजेपर्यंत, चपला तुटत फाटस्तवर, पायी खरडत खरडत बिचारा संपूर्ण तालुक्यामध्ये फिरत होते. लोकांच्या घरामध्ये जाऊन अंतकरण जोडायचं काम करत होते, माणसाला माणूस जोडत होते आणि सातत्यानं या तालुक्यातील जनतेने सुद्धा त्यांच्यावर तेवढंच भरभरून प्रेम केलेलं आहे. म्हणून आज त्याच पावलावर पाऊल ठेवून सातत्यानं आमच्या मंचरकरांचे गेल्या 2-5 वर्षांमध्ये अण्णांच्या निधनानंतर एक अंतकरणामध्ये खंत होती की अण्णांच्या नंतर आपल्या गावाला नेतृत्व नाही किंवा या तालुक्यातील गोर गरिबांना आता नेता शिल्लक राहिलेला नाही. आणि खरं पाहिलं तर अरुणराव त्या उमेदीनं मी गेली 1.5-2 वर्ष जीव काढत होतो. तुम्हाला वाटत असं अशोकराव हे काय घेणे देण्याचं देवीदाची जीव काढीत आहे, याच्याकडे तर काढीचा पैसा नाही, मागही माणसं नाही, पण हिंडत आहे भावे आमदार आख्या तालुक्यात बोर्ड लावलेत, काय पळत आहे, काय 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 लई टिंगल्या करत होती माझी माणसं. पण माझ्या तालुक्यातील सामान्य जनतेवर प्रचंड विश्वास होता. ज्या ज्या ठिकाणी जात होतो त्यावेळेस लोक भरभरून चांगल्या पद्धतीनं कौतुकाच्या थापा पाठीवर टाकत होती, 2 शब्द बोलत होती आणि मला प्रोत्साहन देखील देत होती. आणि त्याच्यामध्ये दुधात साखर पडावी तशी या विभागाचे माजी खासदार शिवसेनेचे उपनेते संपर्क प्रमुख आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील मी यांचे जेवढे आभार मानेल तेवढे कमी पडणार आहे. मी तर परवा सांगितलं आभार मानून मी त्यांच्या ऋणातनं मुक्त आयुष्यभर होऊच इच्छित नाही, कारण त्यांच्या माझ्याही स्वप्नात नव्हता असा निर्णय त्यांनी सगळ्या या मंडळींना सगळ्या इच्छुकांना, इथं देवीदाचे अरुणराव सगळी बसतील आहेत, या सगळ्यांना विश्वासात घेऊन एक एवढा तालुक्याला धक्का देणारा निर्णय घेतला आणि शिवसेनेची उमेदवारी राजाराम बानखेलेला जाहीर केली. आणि खोटं सांगत नाही, त्या दिवसापासून या तालुक्यात खऱ्या अर्थानं दिवाळी अजून 15-20 दिवस बाकी आहे, पण आपल्या तालुक्यात दिवाळी आता सुरू झालेली आहे. प्रत्येक घराघरामध्ये गेल्यानंतर आता तुमच्या गावात फिरत होतो, लोकांचं दर्शन घेत होतो, पण गपचूप 4 जणांनी माझ्या हातात पाकिटं दिली खिशात येत. मी काही उघडून पाहिली नाही किती पैसे रुपये का असे ना, पण त्याच्या मागची सद्भावना बिचाऱ्यांची तुमच्याबद्दलची आस्था आपुलकीची आहे.
ही देणगी ज्यावेळेस एखादा माणूस राजाराम बानखेलेला देतो त्यावेळेस ती राजाराम बानखेलेला निश्चित नसते, तर या तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या दृष्टीनं मी टाकलेल्या पावलाला ती देणगी आहे आणि तुमची साथ मला यासाठी हवी आहे. सातत्यानं समाजा पुढे येऊन खोटं बोलणाऱ्या माणसाच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे. आता अरुण भाऊ बोलले, रामदासजी बोलले, ही खऱ्या अर्थानं श्रीमंती विरोधक गरिबीची लढाई आहे आणि जाणीवपूर्वक हा तालुका विकासाचे मोठे मोठे एवढे मोठे शब्द वापरायचे की त्याचा आपल्याला ओझं होते, कोट्यवधीचे आकडे वापरायचे त्याचे ओझं होतं. मी स्वतः राष्ट्रवादी पक्षामध्ये 14 वर्ष काढली, पक्षाचा अध्यक्ष राहिलो. आपा माझ्या कारकिर्दीत जे पुस्तक आम्ही छापलं होतं साहेबांच्या प्रचाराचं, त्याच्यावर डिंबेधरणाचा फोटो, भीमाशंकरच्या देवळाचा फोटो, इंजिनिअरिंग कॉलेजचा फोटो, मंचरच्या ग्रामीण रुग्णालयाचा फोटो, क्रीडा संकुलचा फोटो, साखर कारखान्याचा फोटो, एवढे फोटो त्यावेळेस 10-15 वर्षापूर्वी जे होते तेच फोटो 15 वर्षांनी परत छापून वाटायचे. आज काम चालू आहे. 15 वर्षात मग केलं काय? ठीक आहे, सुरुवातीच्या 2-5 वर्षात काम झाले असं. ते म्हणताय साखर कारखाना काढला, आम्ही मान्य करतो बाबा साखर कारखाना काढला, 2-5 पोरांना नोकऱ्या लागल्या. पण कुणाच्या पोरांच्या नोकऱ्या लागल्या? रामदासजी चासमध्ये बघा, तुम्ही नावं काढा, सगळे यांचेच पुढारी. साध्या गरीबाचं एक वर्ग तुम्हाला कारखान्यात दिसणार नाही, शरद बँकेतही दिसणार नाही. मग या तालुक्यातल्या गोरगरिबांच्या लेकरांनी जायचं कुणाकडे? आज हजारो मुलं कधी जा, तुम्ही डिग्र्या घेतल्यात ना, घरात गायीच्या शेण काढायच्या कामाची राहिली ना, कुठे त्यांना नोकऱ्या लागत. हातात मोबाईल घेतात, जिनच्या पॅन्टी हे भाग देतोय तोवर घालतात आणि त्या मोबाईलमध्ये मुंडके कुसून बिचारी नोकरीची वाट पाहत दारात बसतात. पण त्यांना काही आपल्या तालुक्यात नोकऱ्या नाही. उद्योगधंदे उभे करण्याच्या दृष्टीनं कुठलंही पाऊल उभं टाकलेलं नाही किंवा टाकलेलं नाही त्या मंडळीने. मग एकदा मी जाहीर पानानं सांगतो, आता वेळ नाही आपल्याकडे. राष्ट्रवादीची मंडळी कोणी निष्ठावंत त्यांची जवळपास ऐकत असतील तर माझा एक निरोप त्यांनी वळसे पाटलांना द्यावा की या तालुक्यात काय विकास केलेला आहे. आता राजाराम बानखेले उमेदवार आहे, मंचरच्या भर चौकात या मोठ्या मैदानात जशी शरद पवारांची सभा घेता त्या सभेच्या मैदानात तुम्ही मला बोलवा. एक तर माझ्या स्टेजवर तुम्ही या, नाहीतर तुमच्या स्टेजवर माझी येण्याची डिरिंग आहे, ताकद आहे. पण एकदा जसा आपल्या गावात कलगी तुऱ्याचा कार्यक्रम होतो तसा सवाल जवाबाचा कार्यक्रम होऊन जाऊ द्या. काय विकास केलाय ते एकदा जनतेला कळू द्या. तुमच्या गावात एखाद्या किलोमीटरचं डांबर टाकणं, गावात 2-5 लाखाचा सभा मंडप देणं, मसनवाट्याचा शेड देणं, शाळेच्या 2 खोल्या देणं, याला जर तुम्ही विकास म्हणत असाल तर तुम्ही किती हुशार आहे, तुम्हाला किती अक्कल आहे हे अजून या तालुक्यातल्या सामान्य जनतेला जरी कळलं नाही तर माझ्यासारख्याला कळलेलं आहे. कारण ह्या समाजाच्या मूलभूत गरजा आहे. तुम्ही आज मला मतदान करणार आहात, मी आमदार जाणार निवडून जाणार आहे. मी आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर तुम्ही काही मला विधान भवनात गोट्या खेळायला पाठवणार नाही. नागेशाप्पा ही माझी जबाबदारी राहणार आहे. ह्या मूलभूत गरजा आहेत. आजही आंबेगाव तालुक्यात 32 टँकर चालू आहेत. तुम्ही जा मांदळेवाडीला, परवा अरुण भाऊ गेलो, सगळ्या घरांपुढे टिपडं उभी आहेत. म्हणलं आता काय भानगड भाऊ, एवढा पाऊस बिऊस आलाय सगळं. अहो म्हणले कसला पाऊस येतो, आमच्याकडे आजही प्यायला पाणी नाही. 12 टँकर येतो, टँकर आला तर आम्हाला प्यायला पाणी मिळतंय. हे मी कुठल्या एखाद्या मराठवाड्या विदर्भातल्या गावातलं सांगत नाही अप्पा, हे आपल्या आंबेगाव तालुक्यातल्या शेवटच्या टोकाच्या मांदळवाडीचं आजच्या या महिना कुठला चालू आहे, दिवस कुठले चालू आहे, आजही तिथं टँकर चालू आहे. मग 30 वर्षात तुम्ही केलं काय? यापूर्वी 32 टँकर तालुक्यात होते, म्हणजे जवळजवळ 30-32 गावं आणि 60-70 वाड्या वस्त्यांना 30 वर्षात प्यायला पाणी मिळाले नाही. जवळजवळ देविदाची तुम्ही जिल्हा परिषद आहात, शाळेच्या पडक्या झालेल्या खोल्यांची यादी तुम्हाला माहीत आहे. माझ्या माहितीप्रमाणे आजही आंबेगाव तालुक्यातल्या जवळजवळ 50-60 गावांच्या शाळेच्या खोल्या ह्या पडायला लागलेल्या आहेत अप्पा. मुलं त्याच्यात बसू शकत नाहीत. अरे जी लहान लहान मुलं आई बाप जिल्हा परिषदच्या गोरगरिबाची लेकरं शाळेत घालतात त्या शाळेच्या इमारती पडायला लागल्या. तुझ्या ज्यांनी त्या शाळेच्या इमारती बांधता आलेल्या नाहीत आणि विकासाच्या गप्पा आमच्या समोर मांडतायत, म्हणून माझं आवाज नाही त्यांना की एकदा व्यासपीठावरती या. 30 वर्षात साधी शाळेची खोली 50% गावांमध्ये बांधता आली नाही. 50% गावांमध्ये नेल्या, कुठं नेल्या? चासत यायचं, चासचं लगेच ते एखाद्या ब्राह्मणाचं बाड काढ देत असं लगेच कागदाचं भेंडुळं काढायचं. हा तुमच्या गावात किती मतदान? 2200. किती झालंय? 800. एवढी मतं विरोधात गेलीच कशी? मग तुमच्या गावाला नाही फंड. अरे फंड काय तुमच्या बापाच्या घरातला आहे का?
तो शासनाचा पैसा आहे, तो जर तुम्ही मताच्या हिशोबात वाटत राहिले तर तुम्ही स्वतःची एक प्रतिमा आजमावून पहा की आपण नेमकं या तालुक्याला कुठल्या दिशेनं घेऊन चाललेलो आहे। तो एकदा निवडून आलेला आमदार हा सगळ्या जनतेचा असतो, तो कुठल्या पक्षाचा नसतो, कुठल्या मतदाराचा नसतो, कोणी मत दिलीत कोणी नाही दिलीत याचा विचार करायचा नाही। ज्याचं ताट मोकळे त्याच्यात वाढायचं काम त्या वाढप्याचं असतं। मग पण यांनी काम या तालुक्यात एकच केलं, देविदासजी सातत्यानं बाढ काढायचं। चांडवलीतही आले का प्रवीणजी तसंच करतात। अशोकराव तुमच्याकडे तर साकोऱ्यात लय मोठा खेळ आहे, दरवेळेला तुम्ही म्हटलं हसडून इकडे शिवसेनेला विरोधी पक्षाला देता, मग तुमच्या गावात फंडच द्यायचे नाही, ही भूमिका त्या मंडळींनी घेतलेली आहे। आणि तालुक्यात अशा पद्धतीची सापत्न वागू केवळ विकास कामातच आहे असं नाही, कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा तेच आहे। एखादा गावात पैशावाला असला नंतर पक्षात आला तरी त्याला मोठी मोठी पद आहे। तुमच्याच गावात पहा, आमचे मित्र नाना साहेब बिचारा गरीब आहे, साधा आहे, बोळा आहे, आयुष्यभर मागे हिंडतो, पंचायत डस्टबिनात बिचारा त्यांच्या वतीनं मी पाहतो, त्यांची माझी भेटही होती, साधा कार्यकर्ता आहे, पण अजूनपर्यंत काही सांगाव घेतला नाही ना मार्केटवर घेतला। त्याच्यानंतर एक पैशावाला शेट आला, जिल्हा परिषदला दिला, पक्षाचं हे मोठं पद मोकार मोठं दिलं, तब्येत नाही नीट बिचाऱ्याची तरी त्या पदानी कन्हाया लागले। आमचे राजाराम बाबा बसलेत, त्यांचे बंधू बाजीरावजी घेतले एकदा 5 वर्ष कारखान्यात, ते मर मर मराते, इकडं पळ तिकडं पळ, आला साहेबाचा निरोप का नुसतं पळत राहायचं। पण ह्या साध्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला काय आलंय हे एकदा त्यांनी बघून घ्यावं। यांना केवळ पैशावाली धंड लागतात आपा, साध्या गोरगरीब कार्यकर्त्यांकडे राष्ट्रवादीचा जरी असला तरी त्यांच्याकडे त्यांचं लक्ष नाही। म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मी आता एक सांगणार आहे, बाबांना आतापर्यंत तर वेगळी परिस्थिती होती, साहेब होते तरी तुमच्याकडे त्यांचं लक्ष गेलं नाही। आता साहेबांनी साहेबांची पोर हळूहळू पुढं काढलेली आहे, पूर्वा आता ही काय पूर्वा पूर्व दिशेला एकदा का उगवली ना का तुमच्या मानगुटाव बसली का तुमचं संपलं सगळं गबाळ तालुक्यातलं। या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी आता सगळं विसरायचंय। पुढे भविष्यामध्ये आंबेगाव तालुक्यात वळसे पाटील आणि प्रायव्हेट लिमिटेड पार्टी एवढ्या पुरतंच राज्य राहणार आहे, कारण त्या घराशिवाय दुसरी कुणालाही महत्वाची पदं आता मिळत नाहीत, ही जाणीव तालुक्यातल्या बऱ्याचशा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना झाली। म्हणून रामदासजी काळजी करू नका, सासर सुद्धा बरीचशी मंडळी आपल्या पाठीशी आहेत, कोणाची राष्ट्रवादीची, दिलीप पाटील आल्यावर भाषणं ठोकतील, रगडून राजाभाऊ टीका करतील, आणखी कोणाव करतील, दादाव करतील, पण एक लक्षात ठेवा 21 तारखेला ते सुद्धा तुमच्या बरोबर धनुष्याचं बटन दाबायला नक्कीच येणार आहे, हा मला आत्मविश्वास आहे, कारण त्यांना माहिती झालंय आता काय आपलं खरं नाहीये, पुन्हा जर आज साहेब गेला तर आपलं गबाळ उराकलेलं आहे। त्यामुळं काळजी करू नका तुम्ही मंडळी, हे गरिबाचं लेकरू किसनराव बानकेल्यांच्या नंतर पुन्हा एकदा एक धाडसी पाऊल टाकून रणांगणात उतरलेलं आहे। मला खात्री आहे गावोगावची लोक स्वतःच्या खिशातले पैसे देऊन मला मदत करतात, तेव्हापासून यांच्या पायाखालची वाळू सरकली। तुम्ही काळजी करू नका, देवीला नेऊ द्या, कुठेही न्यायचं तिकडे नेऊ द्या, काही फरक पडणार नाही। आता परमेश्वराने यांचा शेवट विधिलिखित करून ठेवलेला आहे आणि तो झाल्याशिवाय या तालुक्यातली जनता आता गप्प बसणार नाही। त्यामुळं तुम्ही फक्त आपलं गाव सांभाळा, काही करा, बाहेर कुठे जाऊ नका, पाहुण्या रावळ्यांना घरात बसून फोन करा आणि 21 तारखेला धनुष्याचं बटन दाबा आणि 24 निकाल लागेल आणि 25 दणक्यात या तालुक्यात फटाके फोडायला सुरुवात करा, एवढं सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयवन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।